माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर जो हल्ला झाला पुण्यामध्ये त्या संदर्भात मी विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली। आता विनायक राऊत सारखा दहावी नापास दोन वेळा जर कायदा शिकू लागला महाराष्ट्रामध्ये तर मग महाराष्ट्र संकटात येईल। जो माणूस दहावीमध्ये दोनदा नापास झाला आहे त्याचा काय संबंध कायद्याशी? तो मोठा तावातावाने कायदा शिकू लागला आणि 307 कलम कसं लागू होतं वगैरे वगैरे बोलायला लागला। अरे वा, 307 कलम कसं लागू होतं? मागच्या 2.5 वर्षांमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा किती लोकांवर 307 तुम्ही टाकली विसरलात? किती लोकांना तडीपाऱ्या लावल्या, हद्दपाऱ्या लावल्या? सायबर क्राईम अंतर्गत किती मुलांना अटक केली? किती मुलांना दिवस दिवस भर तिकडे बसून ठेवलं? आई वडिलांना त्यांचा त्रास दिला तेव्हा नाही आठवलं की 307 कसा लागू होऊ शकतो? किती लोकांवर 307 लावले तुम्ही? आणि उद्धव ठाकरेंनी तर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये फोन करून करून पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की ह्याच्यावर 307 लावा, त्याला 8 टाका, ह्याला तडीपार करा। केसेस बनवले आहेत भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या अनेक कार्यकर्त्यांवर, केसेस झालेले आहेत, फायली तयार केल्या। काय विनायक राऊत काय गजनी झालाय का तुमचा? विसरलात का तुम्ही? हे जे तुम्ही नाटक करताय ना, सीसीटीव्ही मध्ये साफ दिसतंय की ती लोक तिकडे काय करायला गेली होती। नशिबाने त्यांचा जीव वाचला, नाही तर 302 चीच केस होती। म्हणून 307 ची घेता त्याच्यामध्ये काही नवल नाही। कायदा आणि हा सगळा विषय पोलिसांचा आहे, तो त्यांना करू द्या, वकिलांना करू द्या। तुम्ही नाही त्या भानगडीत पडू नका। हा तुमचा, हे तुमचं क्षेत्र नाही, हा तुमचा विषय नाही। आणि म्हणून जसं जशी कारवाई चालली, एका ठाकरे सरकार नाही एकतर्फी कारवाई करायला जे चाललंय। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।